दर्यापूर येथील मूर्तिजापूर रोड स्थित असणारे वैभव मंगल कार्यालय दिनांक 1 जूनला 3:30 वाजता दर्यापूरमध्ये आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे आणि पावसामुळे वैभव मंगल कार्यालयावरील पूर्ण टीनपत्रे उडाली. सदर टीनपत्रे त्या ठिकाणी सुरू असलेल्या लग्न सोहळ्यात येऊन पडल्याने 50 लोक जखमी झाले आहे. यामध्ये जवळपास 5 ते 6 गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना जवळच्या खासगी दवाखान्यात आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासह या मंगल कार्यालयासमोर उभ्या असणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी यांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दर्यापूर येथील मूर्तिजापूर रोड स्थित वैभव मंगल कार्यालयात दिनांक 1 जूनला अंजनगाबारी येथील अंभोरे परिवार यांच्याकडील लग्न आयोजित होते. या लग्न सोहळ्यात 100 लोक उपस्थित होते. दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान या लग्न सोहळ्याच्या जेवणावळी सुरू होत्या. या दरम्यान दर्यापूरमध्ये आलेल्या वेगवान वाऱ्याने आणि पावसाने धुमाकूळ घातला. या मंगल कार्यालयावरील टीन पत्रे उडाली. यासह या मंगल कार्यालयाच्या भिंतीच्या विटासुद्धा काही उपस्थित लोकांच्या अंगावर पडल्या. सदर टीन पत्रे उडून कार्यालयातच पडल्याने 50 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणामुळे सदर लग्न सोहळ्यामध्ये एकच धावपळ उडाली. सर्वच मंडळी वाट दिसेल तिकडे धावत होते. काही वेळानंतर वारे शांत झाल्याने आणि पाऊस थांबल्याने जखमींना प्रथमोपचार देण्यात आले. यासह गंभीर जखमींना दर्यापुरातील खासगी रुग्णालयात तथा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्यालयाच्या आसपास उभ्या असणाऱ्या दुचाकी आणि काही कारचे सुद्धा नुकसान झाले आहे. दर्यापूर तालुक्यातलं हे दर्यापूरचं मंगल कार्यालय ते खूप नुकसान झालेलं आहे. टीन वगैरे खूप पळालेलं आहे. खूप लोकांना लागलं पण आहे वारं धूनमुळे पाणीमुळे. तसे दुसरं लग्न ठरलं होतं तिकडे ते पण नुकसानमुळे झालेलं आहे आणि पब्लिक खूप लागलेलं आहे. तसेच आपल्या दर्यापूरमध्ये जे काही घटना घडली आहे मंगल कार्याच्या द्वारे वारं धून फुटल्यामुळे हे खूप दुःखाची गोष्ट झालेली आहे. आणि तसं आम्ही पण गाडी घेऊन आलेलो आहे पण आमच्या गाड्याचे पण नुकसान खूप निघालेले आहे. तर आम्हाला तर नुकसानची जरूरत नाही पण हे जो व्यक्ती लागलेला आहे यांना पुरून दाखवण्यात नेण्याची प्रयत्न केलेले आहे आणि पोचले पण आहे. अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर.